लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आपल्या दोन्ही मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे। नाशिकच्या अडगाव परिसरात राहत्या घराच्या बिल्डिंगवरून उडी मारून घेत महिलेनं आपलं आयुष्य संपवलंय। पती आणि सासरकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अश्विनी निकुंभ या विवाहित महिलेनं आपल्या दोन्ही मुलींना विष देऊन स्वतः उंचावरून उडी घेत आत्महत्या केलेली आहे। दरम्यान अश्विनी निकुंभ यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी देखील लिहिलेली आहे। या चिठ्ठीमध्ये सासरच्या लोकांचा उल्लेख करण्यात आलेला असून भूतकाळातील गोष्टीवरून नवरा त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान आत्महत्येपूर्वी अश्विनी निकुंभ यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेला असून या व्हिडिओतून अश्विनी यांनी आपल्या त्रासाला वाचा फोडली आहे। तुला म्हणत होते स्वप्नील मी बंद कर, आता तसं काहीच नाहीये, एकदम व्यवस्थित राहते, मला वेळ पण नाही, मला इंटरेस्ट पण नाही, मला सगळ्यात जास्त माझी मनी महत्वाची, पण तू ऐकलं नाही आणि तू वरून मला धमकी देतोय, माझ्या पोरी दूर करशील असं, त्या माझ्या आहे आणि शेवटपर्यंत माझ्याच राहील, मी जाईल ना तर सोबत घेऊन जाईल, आणि पस्तावा तर तुला राहील तुझ्या वागणुकीचा, तू किती वेळेस मला मारलंय, माझा गळा दाबलाय, घराच्या बाहेर उचकून दिलंय, रस्त्यावर बसले मी एका गोष्टीवर, तू तर 17 लपडे करत फिरला, तुझ्या बॅगेत काय काय सापडलंय मला जरा आठव सगळं आणि मग मला दोष दे, आणि असे आता तू किती दोष दिला ना तर त्याचा काहीच फायदा पण होणार नाहीये, सगळं नुकसान तू तुझ्या हाताने केलेलं आहे, तुला म्हणत होते दुपारपर्यंत म्हणत होते, तसं काहीच नाहीये, तो विषय सोडून दे, पण तू लावून धरला ना, तू आता काय धमकी दिली मला, माझ्या पोरी तुझ्या नाहीये त्या माझ्या आहे, चालले मी माझ्या सोबत घेऊन चालले माझ्या पोरी, बस आता तुझ्या फॅमिलीचं कर, तू फक्त तुझ्या फॅमिलीमुळे हा त्रास दिलाय मला, आता त्यांना सांभाळ, मी माझी फॅमिली माझ्या पोरी घेऊन चालले, तू सांभाळ तुझी फॅमिली। पतीच्या आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या दोन मुलींसह अश्विनी यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण अडगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। अडगाव पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।